नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम खानदेश जिल्ह सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सोनखा या शाळेतून मी श्री अशोक भीमराव निकुंभे आज आपल्या संस्थेच्या नटावक ई क्लास या उपक्रमांतर्गत आज मी 6वी विषय मराठी पाठ 9वा घटक वारली चित्रकला। मित्रो, एक मी चित्र दाखवते पा। विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये तुम्हाला हा मुलगा काय करताना दिसत आहे, बरोबर आहे की हा एक मुलगा पतंग उडवताना दिसत आहे। त्याच्यानंतर यावरून कोणता सण असेल तुम्हाला वाटते, बरोबर आहे कि हा सण मकर संक्रांतीचा सण आहे, बरोबर। मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पतंग उडवतो, एकमेकांना तिळगुळ देत असतो, मग मकर संक्रांतीचा जो सण आहे तो आनंदाने आपण साजरा करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, हे चित्र पहा, दिसतंय तुम्हाला? या चित्रात काय दिसतंय बघा तुम्हाला, की या चित्रामध्ये मानवी आकृती फेर धरून नाचताना दिसत आहे, अगदी बरोबर। मग या चित्राला वारली चित्रकला असे म्हणतात, काय म्हणतात? वारली चित्रकला असे म्हणतात। तर मग अशा प्रकारे या चित्रशैलीला वारली चित्रकला असे म्हणतात, याला तारपा नृत्य सुद्धा असे म्हणतात। आज आपण वारली चित्रकला याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर पाठ 9वा घटक जो आहे परत वारली चित्रकला, आणि आपण पेज नंबर 31 आपण काढायचे आहे। प्रथम आपण लेखकाचा परिचय या ठिकाणी करणार आहोत। डॉक्टर गोविंद गारे हे एक व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक, आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय। महाराष्ट्र राज्यात पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते। आदर्श आश्रम शाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी लेखन गोविंद गारे यांनी लिखाण केलेले आहे। पाठाच्या परिचय आपण या ठिकाणी करणार आहोत। भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे। या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते। निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मक पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठात आली आहे। महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली चित्रकला जीवंत आहे, ते समृद्ध या ठिकाणी दिसून येते। तर महाराष्ट्र आदिवासी कला म्हणून प्रसिद्ध असलेला वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठात दिलेली आहे। निसर्गाशी नाते जोडणारी व जीवनाकडे सकारात्मकतेने पाहणारी ही वारली चित्रकलेविषयी वैशिष्ट्य आपण या पाठात पाहणार आहोत। मित्रांनो, भारतीय संस्कृती जीवनाच्या समृद्ध मागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे। आदिवासी कलेचा मोठा म्हणजे आपली जी की भारतीय संस्कृती आहे ती म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर अशी नाही तर ग्रामीण तळागाळातील भागात वसलेली आदिवासी संस्कृती आहे, आणि तिच्यामध्ये इतक्या आदिवासी मूल निवासी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। तर वारली म्हणजे काय की महाराष्ट्रातील आदिवासी एक जमात आहे। नागरी संस्कृती म्हणजे नगराची संस्कृती, शहराची संस्कृती, चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून आलेला उत्कृष्ट आविष्कार म्हणजे आदिवासी कला असे या सोपे उदाहरण मात्र त्या ठिकाणी लेखकाने नमूद केलेले आहे। आता नागरी संस्कृती म्हणजे शहराची सांस्कृतिक संस्कृती। आपण जर पाहिलं की आदिवासी जे लोक आहेत हे अतिशय दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे लोक आहेत,
आणि शहरातले जर लोक आपण पाहिलं तर शहरामध्ये शहराची जी काही राहणीमान आहे ती वेगळी आहे आणि म्हणूनच या वादळी चित्रकलेमध्ये जे आदिवासी जमात आहे यांनी या वारली चित्रकलेविषयी विविध असे वर्णन मात्र या चित्रातून नमूद केलेले आहे. मित्र आपण जर हे चित्र जर आपण पाहिलं तर या चित्रामध्ये आपण किती कितीतरी सुंदर सुंदर अशा प्रकारचे चित्र आपल्याला दिसतात. झाडे आहेत, प्राणी आहेत, मानवी नृत्य आहेत, मानवी मानवाचं जगणं आहे हे या जगण्याच्या चित्रावरून आपल्याला मात्र त्या चित्रावरून दिसून येतो. महाराष्ट्रातील महाराष्ट्राची आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. समृद्ध अशा प्रकारचा वारसा तो लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातू काम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश मात्र होतो आणि आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा मात्र मानला जातो. वरच्या दर्जामध्ये अप्पर दर्जाचा, हाय दर्जाचा, उच्च दर्जाचा तो मानला जातो. आदिवासी कलांचा समृद्ध वारसा मात्र लाभलेला आहे. त्यात विविध अशा प्रकारच्या लाकडी वस्तू त्यांनी त्यात तयार केलेले आहे. विविध अशा प्रकारचे मुखवटे तयार केले होते. मृणमूर्ती म्हणजे काय, मातीच्या मूर्त्या त्यांनी तयार केलेल्या आहेत. धातूच्या मूर्त्या त्यांनी तयार केलेल्या आहेत. पाषाणमूर्ती म्हणजे काय, दगडापासून बनवलेल्या त्या मूर्त्या. विविध अशा प्रकारचे वाद्य, विविध अशा प्रकारची शिकारीची जी काही साधनं आहेत ती साधनं अशा सुरेख अशा प्रकारच्या वस्तू मात्र त्यांनी त्या तयार केलेल्या आहेत. आदिवासी कलेची मूळ विजय वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. आपल्या प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यात, घरात, वाडात किंवा भिंतीत चौकोन, त्रिकोण अनेक चित्रे काढलेली मात्र आपल्याला दिसतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा, परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेला धार्मिक विधी, लग्नविधी, जीवन, लोकजीवन चितारलेले दिसते. त्या आजूबाजूच्या परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, शेतीची हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयाला धरून मात्र भित्तीचित्रे रेखाटली जात असतात. पा हे जे काही मूळ आदिम म्हणजे काय, मूळ किंवा पहिला आदिवासी हे विविध अशा प्रकारच्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहत असतात, डोंगरांमध्ये राहत असतात आणि त्यांच्या छोट्या छोट्या पाड्यांमध्ये म्हणजे आदिवासी जी वस्ती आहे त्या आदिवासी वस्तीमध्ये ते कुळाच्या भिंतीमध्ये कुळाच्या भिंती करून ते मात्र ते घर करून राहतात. काही त्रिकोणी, काही चौकोंडाकृती अनेक चित्र मात्र आपल्याला या वारली चित्रामध्ये मात्र दिसून येतात. परिसरातील निसर्गाच्या आधार घेऊन झालेला आहे म्हणजे ते निसर्गाशी समरस आहे, निसर्गाशी सान्निध्यात ते राहतात आणि त्या सान्निध्यात राहून विविध अशा प्रकारची चित्रशैली त्यांना उदयास आलेली आहे. धार्मिक विधी, त्याच्यानंतर लग्नविधी, दैनंदिन जीवन, लोकजीवन चितारलेले दिसते. आजूबाजूच्या परिसरातील पशुपक्षी आहे, वृक्षवेली आहे, नदी नाले आहे, डोंगर आहे, पहाड आहे, जंगले आहे, नृत्य आहे, घरदार आहे, अशा या शिवारात, जत्रा इत्यादी भिंती भित्तीचित्रे म्हणजे भिंतीवरील चित्रे मात्र ते कोरलेले चितारलेले दिसतात. भिंतीवरील चित्रे ते काढण्यास अतिशय पटाईत आहे. वारली चित्रकलेचं समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्या फिरून लोकांना बोलते करावे लागते. म्हणजे छोट्या छोट्या वस्त्यामध्ये फिरून आदिवासींच्या ज्या वस्त्यामध्ये जाऊन, छोट्या छोट्या वस्त्यामध्ये जाऊन त्या पाड्यांमध्ये फिरून त्यांना बोलतो करावा लागतो असं लेखक डॉक्टर गोविंद गारे म्हणतात. की आणि त्याची कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो, म्हणजे निर्मितीचा शोध, आविष्कार म्हणजे काय, त्यांच्या निर्मितीचा शोध त्यांना घ्यावा लागतो. तांदळाच्या तांदळाच्या पिठात पाणी उतरून त्या द्रवाने बाजूच्या पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रासारखी वाटतात. पा की ज्या वेळेस त्यांच्याजवळ कुठलाही रंग नाही, परंतु तो रंग जो आहे तो स्वतः तयार करून
त्यांच्या सान्निध्यात ते मिळून कुठल्याही प्रकारचा मोबदला नाही किंवा विकत घ्यायचे नाही, तर तांदळाच्या पिठाच्या पाणी ओतून तो पांढरा रंग तयार करून आणि लहान लहान मुलं जसे चित्र तयार करतात तशा प्रकारची चित्र मात्र काढण्यामध्ये ते अतिशय तरबेज आहे आणि आकार निसर्गातून प्रेरणा घेऊन ते निसर्ग चित्र ते तयार करतात. वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध, प्रमाणबद्ध म्हणजे काय तर आकारबद्ध नसल्या तरी वारली चित्राच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. पहा की वरली चित्राच्या आधी आकार तरी त्यांनी घेतला, कुठल्याही प्रकारचे त्यांनी प्रशिक्षण घेतले नाही, फक्त ते निसर्गाच्या सान्निध्यात राहतात आणि सान्निध्यात राहून कुठल्याही प्रकारचं ते चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलं नाही. ज्या पद्धतीने त्यांना ते चित्र काढता येईल त्या पद्धतीने ते चित्र काढण्याचा प्रयत्न ते निरीक्षणाने आणि कल्पनाशक्तीने त्यांना दाद द्यावी लागते. कलेची कोणतीही शास्त्रशुद्ध शिक्षण मात्र त्यांनी घेतलेलं नाही. एखादा चित्रकार असतो तर तो चित्रकार प्रशिक्षण घेतो, तो एखादी डिग्री प्राप्त करतो, त्यानंतर तो विविध अशा प्रकारची चित्र तो तयार करत असतो. परंतु हा जो आदिवासी बांधव आहे हा अतिशय खडतड अशा जीवनामध्ये राहून तो कुठल्याही प्रकारचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसतानाही सुद्धा विविध अशा प्रकारे तो चित्र त्या ठिकाणी तो रंगवण्याचा प्रयत्न मात्र करत असतो आणि इतक्या इतकी अप्रतिम चित्र तो तयार करतो. अप्रतिम म्हणजे काय, अति सुंदर, त्यांना सुचतात किती की एवढी जी ती सुंदर अशा प्रकारची चित्र ते काढतात तर अशी कल्पना त्यांना सुचतात कशी असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात मात्र निर्माण होतो. रंगाचा अतिशय कमी वापर ते करत असतात, म्हणजे चित्रकार असेल तर तो पूर्ण रंगवतो परंतु यांना रंगाच्या अतिशय कमी प्रमाणात त्याचा वापर केला जात असतो. उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडाचा चीक याचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करता. पा की रंग जर उपलब्ध असेल निसर्गाच्या सान्निध्यातून जो रंग मिळतो हे तो जो रंग त्याचा वापर करून ते चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतात, चित्र काढत असतात. म्हणजेच काय की तांदळाचे पीठ आणि पिठामध्ये पाणी ओतलं की तो पांढरा रंग तयार होतो, गेरू म्हणजे मातकट रंग, काजळी, काजळी म्हणजे काय दिव्याभोवती जी काजळ तयार होते, जो काळाधूर तयार होतो त्याची काजळ ते तयार करतात, आणि हळद, कुंकू आणि विविध अशा प्रकारची रंगीत फुलं त्या फुलांचा आणि झाडांचा जो चीक असतो, चिकट असा रस असतो त्या रसाच्या पासून ते रंग तयार करतात आणि त्या रंगातना चित्र रंगवण्यासाठी ते करतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाही, सुस्तील तसे रंग आकार ते गुंफत असतात. पा रफ स्केच म्हणजे काय, प्रमुख रेखाचित्र की त्याला प्राथमिक रेखाचित्र काढायचे आहे परंतु तो करत नाही, डायरेक्ट आणि डायरेक्ट सरळ तो मात्र चित्र काढण्यास तयार होतो. हळद, कुंकू, झाडाचा चीक यांच्यापासून ते चित्र रंगवण्यासाठी ते तो त्याच्या रंगाचा वापर मात्र मोठ्या प्रमाणात करतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच सुद्धा ते करत नाहीत. रफ स्केच याने की प्रमुख प्राथमिक रेखाचित्र जसं चित्रकार काढतात तसं हे वारली चित्रकार ते चित्र काढत नाही, सरळ जशा पद्धतीने त्यांना सुचतील तसे आकार ते गुंफत असतात. गुंफणे म्हणजे काय, जसं एक फुल हार आपण तयार करतो, एक फुल आपण गुंफत जातो तर तशा फुलाविषयी ते तो त्या ठिकाणी नाही, तर त्याला जशा प्रकारे त्याला कृती येईल त्या कृतीतून तो मात्र चित्र काढत असतात. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. पा रोजच्या जीवनामध्ये जे चित्र काढत असतात तर त्याच्यामध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत म्हणजे मुळातले किंवा पहिले आकार मात्र ते असतात. चित्रात उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. पा जी रेषा त्यांनी दिलेली, उभी रेषा मारलेली ती आपलं त्या ठिकाणी शरीर आहे आणि त्याच्या चित्रातील आपण
झाडे जर पाहिली तर वाचितते हे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्याकडे रंगवतो. पहा की चित्रकार जो असतो तो ती झाडे रंगवताना नेहमी मुळाकडून शेंड्याकडे मुळाकडून तो शेंड्याकडे रंगवतो असतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगण्याची भावना प्रकट होते. असहज अशा प्रकारे ही खालून वरती जी झाडे ते उगवण्याचं त्या प्रकट भावना. अन्य चित्रकार झाड काढताना त्यांच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. जो चित्रकार असतो तो वरून खाली रेषा काढत असतो आणि वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे. आज जर आपण पाहिलं की प्राचीन काळी आपल्या संस्कृतीच्या अभ्यासाने जर पाहिलं तर मनुष्य तो पुरला जात होता. म्हणजे मेल्यानंतर माणसाला पुरण्याची पद्धत त्या प्राचीन काळामध्ये होती. आजही आहे. म्हणजेच काय की मृत्यूकडे नेणारे म्हणजे नाही म्हणणारे नकारती जीवन तर भूमीवर उगवणारे म्हणजे जीवनाला विकास करणारे जीवनाला विकास करणारे उद्योन्मुख जीवन असते. लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. सात आठ स्त्रिया मिळून हे चित्र पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो त्या दिवशी हे भीतीचित्र विचारण्याचे काम केले जाते. धवली ही आदिवासी पुरोहित समजली जाते. धवली स्त्रिया लग्न लावण्याचे विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडत असतात. लग्न प्रसंगी ज्या झोपड्या असतात त्या झोपड्यांना अगोदर तो चौक काढला जातो. चौक म्हणजे काय चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी. धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप महत्त्व आहे. आणि सात आठ ज्या स्त्री आहेत त्या सात आठ स्त्रिया या एकत्र मिळून मिळून हे चित्र मात्र ते पूर्ण करत असतात. ही चित्र भित्तीचित्रे चितारण्याचे काम मात्र ते करत असतात. भित्तीचित्र म्हणजे काय भिंतीवरील चित्रे जे चितारण्याचे काम भिंतीवरील चित्रे रेखाटण्याचे काम मात्र या सात आठ स्त्रिया काम चितारण्याचे काम करतात. त्यांनाच धवलिरी असं म्हणतात. ही आदिवासी पुरोहित समजली जाणारी एक प्रमुख स्त्री आहे. धवलिरी या स्त्रिया लग्न लावण्याच्या प्रथा सुद्धा मात्र ते करत असतात. जसं ब्राह्मण विविध अशा प्रकारची विधी करून लग्न लावत असतो तशा प्रकारे सुद्धा ही धवली स्त्री जी आहे ही आदिवासी समाजामध्ये लग्न लावण्याचे काम सुद्धा मात्र ते करत असतात. वारली संस्कृतीत भित्ती चित्रातील रेखाटताना आगळे वेगळे महत्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. चंद्राच्या गरगरी वाटोळ्या आकारातून त्यांनी गोल घेतला. पानाच्या आकारात त्यांनी त्रिकोण अंडाकृती आकार घेतले. पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून भात आणि वळणी घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्यांनी कमान व अर्धवृत्त पाहिले. आणि पक्ष्यांच्या भरल्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभ्या आडवी रेषा आकार तो शिकला. जवळजवळ असलेले पाच तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास मात्र मिळून होऊन त्याला पंचकोण मिळाला. हा महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात ही भित्तीचित्रे रेखाकृतींना जे आगळं वेगळं मात्र त्या ठिकाणी वळण आहे. नागरिक वारली चित्रकार हे भूमितीच्या कृतीतील आकाराची चित्रे ती मात्र काढताना आपल्याला दिसतात. चंद्राच्या गरगरी वाटोळ्यात म्हणजे गोलाकार आकारातून त्याने एक गोल घेतला. पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण घेतले आणि अंडाकृती आकार घेतला. पाकड्या आणि फांद्याच्या आकारातून त्याने बाग म्हणजे वाकडे तिकडे पणा आणि वळण घेतले. चंद्रकला इंद्रधनुष्य चंद्राच्या कला आणि इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले. अर्धवर्तुळ म्हणजे अर्धवर्तुळ रेषा पाहिल्या आणि पक्ष्याच्या भराड्या व माशाच्या पोहण्याच्या निरीक्षणाने जो मासे पोहतात पक्ष्याच्या भराड्याने व माशाच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर उभ्या अशा आडव्या रेषांचा त्यांनी आकार घेतला. आणि जवळजवळ असे पाच पंचकोणी एकत्र येऊन आभास असा निर्माण केला. अनेक आश्चर्यकारक बदल मात्र त्या ठिकाणी दिसले. आकाराची व रत्नाची प्रेरणा अशी त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली.
निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्रातून प्रकट करण्याची त्यांची ही कला आपल्याला मात्र या दिसून येतो। मित्र वारली कलेचा सर्वत्र वापर मात्र आपल्याला होताना दिसतोय। वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडलेली आहे, वारली समाजाच्या बाहेर पडलेली आहे, तिचा वापर सर्वत्र होताना आपल्याला दिसतोय। आजकाल टी शर्ट आहे, साडी आहे, कुर्ता आहे, बेडशीट आहे, पिशवे आहे, पर्स आहे, भेट वस्तू आहे, भेट कार्ड आहे, यावर वारली चित्रकारांनी चिकटलेली दिसते। घराच्या ज्या काही भिंती असतात, अंतर घरातल्या जे काही अंतर्गत म्हणजे घरातला आतला भाग तो सजावटने केलेला आहे, यासाठी देखील वारली चित्रकलेला मोठ्या प्रमाणात आपल्याला हे वापर होताना दिसतोय। मित्र मी तुम्हाला एक पिशवी दाखवतोय पहा, की ही एक पिशवी आहे, ही नेहमी उपयोगात येणारी बाजारातून आपण उपयोग करतो, तर या पिशवीवरती वारली चित्रकलेचं महत्त्व या ठिकाणी पहा, वारली चित्र हे दिसते। त्याच्यानंतर टी शर्ट बाजारात आपल्याला उपलब्ध आहे, की बाजारामध्ये सुद्धा हे वारली कलेचे चित्र मात्र असा टी शर्ट सुद्धा बाजारात उपलब्ध आहे। त्याच्यानंतर हात रुमाल आहे, लेडीज हात रुमाल, या हात रुमालावरती सुद्धा वारली चित्रकला त्याच्यानंतर आहे। नंतर भेट कार्ड आहे, भेट वस्तू आहे, अशा वस्तूवरती सुद्धा आजकाल बाजारामध्ये या वस्तू उपलब्ध आहेत। आणि ही वारली चित्रकला आपल्या या महाराष्ट्रामध्ये नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वारली चित्रकला ही विकसित झालेली आहे आणि परदेशात सुद्धा ही पोहोचलेली आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी या चित्रावरून किती सुंदर आहे ही वारली चित्रकला याविषयी आपण थोडक्यात माहिती मिळवलेली आहे। धन्यवाद।